हॅलो फ्रेंड्स, नमस्कार 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 मंडळी. प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना सुद्धा वेगवेगळी असते, पण आपल्या लहानग्यांचं तसं नसतं. या निरागस कोवळ्या मनाला मनासारखा खाऊ, मनासारखा अभ्यास आणि मनासारखा खेळ मिळाला की त्यांच्या सुखाची संकल्पना पूर्ण होते. म्हणूनच मी आरजे रेश्मा आणि स्निकिन जी थोडा अभ्यास थोड्या मस्तीचं अलवार चूक घेऊन आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. लेकुरे आम्ही अजान तुम्ही आमचे गुरुजन, लेकुरे आम्ही अजान तुम्ही आमचे गुरुजन. देवनिया संजीवन उजळावे जीवन, देवनिया संजीवन उजळावे जीवन. माती सया द्या आकार, मूर्त रूप हे वावे साकार. माती सया द्यावा आकार, मूर्त रूप हे वावे साकार. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. घे भरारी ज्ञान भात हा प्रकाश जीवनात, घे भरारी ज्ञान भात हा प्रकाश जीवनात. ज्ञानाची लाऊ ज्योत ध्यास ठेवूया मनात, ज्ञानाची लाऊ ज्योत ध्यास ठेवूया मनात. प्रगतीची ही झेप घेऊया, सर्व सोबती ध्येय जिंकूया. प्रगतीची ही झेप घेऊया, सर्व सोबती ध्येय जिंकूया. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना. ज्ञान मंदिरा करुणी वंदना, विद्येची सेवा करू हीच प्रार्थना, हीच प्रार्थना, हीच प्रार्थना. स्मितीजी, पूर्वी पूर्वी म्हणजे अगदी काही महिन्यांपूर्वी चूक म्हणजे रविवारच जायचा, आणि अगदी लहान्यांपासून नोकरी करणाऱ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता वार. पण बघा ना, या लॉकडाऊनच्या काळामध्ये अगदी सगळे वार सारखेच वाटायला लागले तो. हो बरोबर म्हणतेस तू, पण अगदीच सगळे वार सारखे येत असं नाही. त्यातले काही वारी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम पण लागतोच की नाही रेश्मा? हो हो, करेक्ट करेक्ट. थोडा थोडा चेंज, हा तेवढे थोडे वेगळे वार आहेत असं म्हणायला हरकत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग आता आपण काय अभ्यास दिलाय मुलांना? आपण जो मुलांना अभ्यास पाठवला होता तो सुद्धा वारांच्या संदर्भातलाच होता. पालकांनी मुलांना आजचा वार कोणता आहे हे विचारायचं, आणि आठवड्याचे वार काय आहेत ते विचारायचे होते. आता हाच अभ्यास सर्व बालवर्गातल्या मुलांनी केलेलाच आहे, म्हणून आपण आता हे एक सुंदरस वारांच्या गाण्याबद्दलचं गीत ऐकूया. ओके. आमच्या आवडीचा सोमवार, आमच्या आवडीचा कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा, कृतीतून परिसर शिकण्याचा मंगळवार असे निरीक्षणाचा. कागद माती विविध रंग, कागद माती विविध रंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग, बुधवारी आम्ही त्यातच दंग. भाषणासाठी जीतू उभा, भाषणासाठी जीतू उभा,
गुरुवारी जमली बाल सभा, गुरुवारी जमली बाल सभा। पाने फुले जंगल सफारी, सहलीला जाऊ शुक्रवारी। पाने फुले जंगल सफारी, सहलीला जाऊ शुक्रवारी। खेळण्यात आनंद वाटे भारी, गवायत आमची शनिवारी। खेळण्यात आनंद वाटे भारी, गवायत आमची शनिवारी। शाळेला सुट्टी रविवारी, शाळेला सुट्टी रविवारी। मित्र येती खेळायला घरी, मित्र येती खेळायला घरी। मित्र येती खेळायला घरी, मित्र येती खेळायला घरी। वाह, गाणं छानच होत स्मितींजी। पण आता शुक्रवारची सहल आणि रविवारची मित्रांची भेट, इतिहास जमा वाटू लागले नाही का? हे एकूणच मजा असायची। अच्छा, मजेवरून आठवलं स्मितींजी, तुम्ही गेल्या भागामध्ये कोडं विचारलं होतं एक मजेशीर, तर त्याचं आता उत्तर द्या आम्हाला। तुला आठवतंय म्हणजे? होय तर। बरं, मी ते कोडं पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो मुलांनो। कोडं असं होतं, मी आहे रंगी बेरंगी, फुलांवरच मी बसतो, पकडू नका मला बर, रंग माझा उडतो। याचं उत्तर काय असेल? फुलपाखरू। आपल्याला खूप मुलांनी याचं उत्तर पाठवलंय बरं का रेश्मा? वा गुड, आपली मुलं पण हुशारच आहेत खरंच। आणि फुलपाखरू म्हटलं की आहा, सगळ्यांनाच आवडतो तो। कसं म्हणजे बदल त्याच्यातला होत जाणारा। बरोबर। हा, म्हणून आता आपण रेश्मा एक छोटीशी फुलपाखरावर आधारित एक गोष्ट ऐकणार आहोत, पण ही गोष्ट आपण हिंदीतून ऐकणार आहोत आणि आपल्या एका छोट्या मित्राने ती गोष्ट आपल्यासाठी वाचली आहे। त्याचं नाव आहे आशिष चड्डा। चला तर ऐकूया सानिया और तितली ही हिंदीतन गोष्ट। चलो सुनते। सानिया और तितली। सानिया ने रंग बिरंगी तितली देखी। तितली सानिया के चारों ओर मंडराने लगी। मंडराते मंडराते तितली खिड़की से बाहर निकल गई। सानिया भी तितली के पीछे पीछे भागी। सानिया ने चिड़िया से पूछा, तुमने मेरी तितली को देखा है? चिड़िया बोली, नहीं, वह पानी पीने लगी। सानिया रास्ते पर पड़े पत्तों से खेलने लगी। सानिया सानिया, माँ की आवाज सुनते ही सानिया घर को लौट गई। माँ ने पूछा, कहाँ थी? मैं तो तितली पकड़ने निकली थी। लगता है तितली भी अपनी माँ के पास चली गई होगी।
फुलपाखरू म्हटलं तसं किती छान, काया पालट आणि परिवर्तनाचं प्रतीक म्हणजे फुलपाखरू. बघा नितीनजी, की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग ते आपण म्हणतो उगीच नाही, नाही का? बरोबर. आणि खरं म्हणजे हे जे परिवर्तन आहे हे प्रत्येक बाबतीत घडत असतं आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. बदल हा झालाच पाहिजे, प्रत्येक गोष्टीत बदल घडला पाहिजे. जसं आधी मानव होता आणि त्यापासून आता आपण जे सगळे माणूस आहोत, आत्ताचे आधुनिक मानव, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे आपण लक्षात घेऊया की मानवाने त्याच्या आयुष्यात प्राण्यांच्या तुलनेमध्ये स्वतःची खूप प्रगती केली आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल घडवून आणला. ही खूप चांगली बाब आहे. आणि परिवर्तन, बदल हे सतत होत असतात, पण काही प्राणी जे आहेत ते जर लक्षात घेतलं तर प्राण्यांमध्ये सुद्धा प्रकार आहेत की काही प्राणी जमिनीवर राहतात, काही प्राणी फक्त पाण्यात राहतात, काही आकाशात उडणारे पक्षी आहेत. तर आज जो आपण अभ्यास पाठवला होता आपल्या तिसरी ते पाचवीच्या मुलांसाठी, तो सुद्धा असाच होता की त्यांना आपण विचारलं होतं की जमिनीवर चालणारे प्राणी कोणते, पाण्यात राहणारे प्राणी कोणते, आकाशात उडणारे कोणते. तर हा अभ्यास आपल्या तिसरी ते पाचवीच्या मुलांनी केलेला आहे. त्यांच्यापैकी आपण बोलणार आहोत साक्षी वाघ या मुलीशी, जी आहे गाव खलाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे. तिच्याशी बोलूया आणि तिचे बाबा श्री प्रकाश वाघ यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की त्यांनी हा अभ्यास कसा केला येतो. ओके. हॅलो प्रकाशजी, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? ठीक आहे मॅडम, व्यवस्थित. अच्छा, आणि साक्षीचा अभ्यास कसा सुरू आहे? जोरात मॅडम, एकदम मस्त, छान आहे. तुम्ही घेता का तिचा अभ्यास? हो. अच्छा, आणि साक्षीचा आवडता विषय कोणता आहे तुम्ही सांगू शकता आम्हाला? मराठी, गणित. गणित पण? वा वा. प्रकाशजी, तुम्ही काय काम करता? मी शेती करतो सर. अरे वा, तर तुमच्या शेतात काय काय पिकत? कापूस, मका, बाजरी. अरे वा, साक्षीच्या ठिकाणी जात असेल शेतामध्ये? आता सुट्ट्या अभ्यास करून शेतातच जाते. अच्छा, बर बर. मग आम्ही साक्षीशी थोडा वेळ बोलू शकतो का? हो सर, बोला. हॅलो मॅडम. हाय साक्षी, कशी आहेस? छान आहे. काय करत होती? खेळत होती? बसली होती. बसली होती. अच्छा, आणि आजच्या तू अभ्यास केलायस का? हो. आज आम्ही तुला ना प्राण्यांची काही नावं विचारली होती, म्हणजे जमिनीवर चालणारे, पाण्यात राहणारे, आकाशात उडणारे. तर तू अशा प्राण्यांची नावं सांगू शकते का मला? हो. मग सांग, जमिनीवर चालणारे प्राणी कोणते? माणूस, गाय, बैल, म्हैस, कुत्रा. व्हेरी गुड. आणि आकाशात उडणारे? चिमणी, कावळा, पोपट, झाड. पक्षी. आकाशात उडणाऱ्यांना काय म्हणतात? पक्षी. व्हेरी गुड, गुड. बरं, आणि पाण्यात कोण राहतो मग? कासव, मासे, साप, बेडूक, मगर. अच्छा, या साक्षी, जे तू आत्ता नावं सांगितलीस पाण्यातले प्राणी, त्यातले काही प्राणी असे पण आहेत का की जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण येतात? हो. सांग बरं, कोण आहेत ते? बेडूक, साप. हा, करेक्ट करेक्ट. ते पाण्यात पण राहतात आणि बाहेर पण येतात, नाही का? कासव, मगर पण येतो. बरोबर बरोबर. जमिनीवर चालणारे प्राणी भूचर असतात, पाण्यात राहणारे प्राणी जे असतात त्यांना काय म्हणतात? जलचर प्राणी म्हणतात. आणि आकाशात उडणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? अच्छा, बर बर. आणि जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात अशांना काय म्हणतात? उभयचर. हा, तुझा आवडतं प्राणी कोणता ग? हरिण. का बरं, तुला हरिण का आवडतो? साक्षी, छान राहतो. हा, खरंच छान असतो दिसायला. तू पाहिलाय का? हा. अच्छा, ओके. वा, मग तू जवळ गेलीस की तू पळून जातो की तुझ्या जवळ येतो? पळून जातो. वा वा, किती छान, तुला हरण बघायला मिळतं ना नेहमी. हो. छान. अच्छा, तू कितवीला गेली आहेस आता?
तिसरी. आणि तुझ्या शाळेचं नाव सांग बरं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाने. मग आता शाळा तर बंद आहे. हो. मग तू अभ्यास कसा करतेस सांग बरं. शाळेबाहेरची शाळा सुरू आहे. छान. आणि सर तुला मेसेज पाठवतात का. हो सर पाठवतात. आणि तू अभ्यास करतेस. हो. तुला आवडतो का तो अभ्यास करायला. हो. बर वा वा छान. अच्छा तुला ना मराठी आवडतं असं तुझ्या बाबांनी सांगितलं. गणित आवडतं, इंग्रजी आवडतं. मग आम्हाला तू एखादी पोयम, कविता, गोष्ट म्हणून दाखवतायस. मछली जल की राणी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाया तो डर जाएगी, बाहर निकाला तो मर जाएगी, पानी में डाला तो तैर जाएगी, घास खिलाई तो डांस करेगी. मस्त. छान छान. तुझ्या गावाचं नाव काय ग. खलाने. छान. आणि काय छान आहे तुमच्या गावामध्ये. शाळा. तुमच्या गावात शाळा चांगली आहे. हो. वा छान. मग आम्ही येऊ का तुझ्या गावी. हो. येऊ येऊ. आता सध्या लॉकडाऊन आहे ना, तर लॉकडाऊन संपल्यावर येऊ. ओके. चालेल. तुला मजा आली का बोलून आमच्याशी. हो. आणि तुला आम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का. केव्हा सुरू होईल. हा तो प्रश्न आहे. आम्हालाही नाही माहिती शाळा केव्हा चालू होईल, पण लवकरच होईल. ओके. शाळेची आठवण येते. हो खरे. आम्हालाही येते शाळेची आठवण. आणि म्हणून तर आम्ही शाळेबाहेरची शाळा घेऊन आलोय तुमच्यासाठी. मस्त छान अभ्यास कर. मग शाळा सुरू होईल तर अजून मज्जा कर. हो. ओके. बर. बाय बाय. बाय बाय. किती छान मजेशीर अभ्यास होता स्मितीनजी. आम्ही एकेकाळी खेळायचो. कावळा उडाला की आम्ही बोट असं उडवायचो. गाय उडाली पण गाय उडत नसते हे तेव्हा आई आम्हाला समजावून द्यायची. मछली उडाली की डोक्यात टपली बसायची की मछली कधी उडते का. मछली पाण्यात असते. आणि मग तेव्हा आम्हाला अशी प्राण्यांची ओळख होत जायची. पण आज तो खेळ अभ्यासात आलाय हे पाहताना खूप मजा येते. आणि विशेष म्हणजे एक जाणवतं की प्रत्येक खेळामध्ये क्रिएटिव्हिटी दडलेली आहे. नक्कीच. ऍक्च्युली रेश्मा प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक व्यक्तीत क्रिएटिव्हिटी दडलेली असते. म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर अगदी शेती करताना सुद्धा आपल्याला थोडस क्रिएटिव्ह असायलाच लागतं. वाफे कसे लावायचे, कोणत्या रंगेत कोणतं बी पेरायचं, यात सुद्धा क्रिएटिव्हिटी लागते. एक निर्मिती आहे आणि निर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो. अगदी साधा सलून मध्ये जेव्हा आपण केस कापायला जातो तेव्हा जो सलून मध्ये एखादा केस कापणारा असतो तर तो केस कापणारा सुद्धा आपली क्रिएटिव्हिटी वापरून आपले केस छान नक्षीदार आणि छान कापू शकतो. बरोबर. बरोबर. त्यात सुद्धा एक दृष्टिकोन लागतो. अशाच प्रकारे प्रत्येक बाबतीत सृजनशीलतेचा दृष्टिकोन लागतो. म्हणून यावरून असं लक्षात घेऊया की या प्रत्येक क्षेत्रामध्ये, कामाच्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी सृजनशीलता तर नक्कीच लागते, क्रिएटिव्हिटी ही नक्कीच लागते. पण त्यामध्ये एक आणखीन एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे आपल्यात असलेला आत्मविश्वास आणि आपण आपली गोष्ट किती प्रभावीपणे मांडू शकतो ही एक महत्वाची बाब त्यात असते. आणि मग तुमच्या लक्षात येत असेल बालमित्रांनो की जो आपली गोष्ट छान प्रभावीपणे मांडतो तो जास्त प्रगती करतो, तो पुढे जातो. म्हणून आज आपण जो 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिला होता तो अशाच प्रकारचा एक अभ्यास होता ज्यामध्ये त्यांना एखाद्या वस्तूच्या विक्रीसाठी एक जाहिरात तयार करायची होती. आणि जाहिरात तयार करताना त्यांची क्रिएटिव्हिटीही त्यांना वापरायची होती, शिवाय ती प्रभावीपणे कशी मांडता येईल हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना बघायचं होतं. हा अभ्यास 6वी ते 8वीच्या मुलांनी केलेला आहे. अनेकांनी तो आपल्याला पाठवला सुद्धा आहे. त्यांच्याच पैकी एकीशी आपण बोलणार आहोत जिने आपल्याला अभ्यास पाठवलाय बरं का रेश्मा. तर तिचं नाव आहे नेहा राखडे. ती आहे इयत्ता 8वीतली मुलगी, राहणारी आहे दौडी पार बेला
तालुका भंडारा, जिल्हा सुद्धा भंडारा, आपण तिच्याशी बोलूया, तिने केलेल्या जाहिरातीबद्दल तिच्याकडनं समजून घेऊया की नेमकं तिने कसं केलंय आणि हे सगळं करताना तिला कसं वाटलंय. ओके. हॅलो. हॅलो ताई. हाय नेहा, कशी आहेस? मी चांगली आहे. आम्ही शाळेबाहेरच्या शाळेमधून बोलतोय. आपला कार्यक्रम ऐकतेस तू? हो. आणि कसा वाटतं तुला हा कार्यक्रम? छान वाटते. ओके. आणि शाळेबाहेरच्या शाळेमधून तुला रोज अभ्यासाचे मेसेज येतात, मग तू करतेस रोज अभ्यास? हो. आणि मजा येते तुला अभ्यास करताना? हो. ओके. मला ना आधी सगळ्यात आधी सांग, तुझा आवडता खेळ कोणता? माझा आवडता कबड्डी. ओके. मला वाटलं तुला दुकान आवडत असेल खेळायला. बरं, तू खेळलोस का कधी दुकान घर शाळा? नाही खेळली. अभ्यास तर दुकानाशी रिलेटेड होता. नेहा, तुझ्या शाळेचं नाव सांगशील का आम्हाला? हो सर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दौरीपार गेला. अच्छा, तुमच्या शाळेची एखादी खास गोष्ट सांगशील का आम्हाला? हो सर, माझ्या शाळेमध्ये एक नवीन बिल्डिंग बनली, आता एक नवीन रूम बनलं. अरे वा, ती बिल्डिंग नवीन इमारत जी तयार झाली आहे ती तुम्ही वापरायला सुरुवात केली होती का? नाही, आतापर्यंत नाही केली. ओ अच्छा अच्छा, मग आता लॉकडाऊन झालं ना, त्याच्यामुळे आता वापरता नसेल आली. बर. शाळेचा आवार मैदान कसं आहे सांग पाहू? हो, शाळेचा मैदान मोठा आहे आणि तिथे खेळ पण खेळता. आणि आता हे जे लॉकडाऊन झालंय त्याच्यामुळे आपण शाळेत जाऊ शकत नाही आहोत, त्याबद्दल तुला काय वाटतंय नेमकं? मला वाटते की घरीच अभ्यास करावा, लॉकडाऊन झालाय तर शाळेत जायला नाही मिळत ना. पण तुला शाळेची आठवण येते का? हो, मला खूप येते आठवण. मी घरी पण अभ्यास करते, उपक्रम पण करते. अच्छा, व्हेरी गुड. छान. आता आम्ही जो काल अभ्यास पाठवला होता ज्याच्यामध्ये तुला एक एखादी वस्तू विकण्यासाठी जाहिरात तयार करायची होती, तर तू जुते विकण्याची जाहिरात तयार केली आहे, बरोबर? हो. आणि त्याला तू नाव पण दिलंयस छानचं, दुर्लभ जुते. काय आहे तुझी जाहिरात, सांग बरं आम्हाला. माझ्या जाहिरातीचे नाव आहे दुर्लभ जुते. शानदार, जानदार, मजेदार जुते. जुत्यांमधून शानदार जुता कानपुरी. चप्पलांमधून मजेदार चप्पल दौडीपार भंडारा. तुम्ही जुते घाला की चप्पल घाला, पण घाला सर्वात उत्तम, घाला सर्वात जास्त टिकाऊ, घाला सर्वात सुंदर, सर्वात जास्त शानदार आणि सर्वात जास्त जानदार. नाही चमड्याचा प्रयोग, नाही नायलॉनचा प्रयोग, नर मुलायम कपडेचा बनलेला आरामदेह. दुर्लभ जुते, दुर्लभ जुता कंपनी, कोल्हापूर 1416005. मूल्य रुपये 500 जोडी. सर्व दुकानांमध्ये उपलब्ध. अरे वाहिरात आम्ही पाहिली पण बरं का, आम्हाला सरांनी पुढे पाठवली आहे. नेहा, जर आम्हाला हे जुते हवे असतील तर आम्ही कसा संपर्क साधायचा तुला? आमच्यापर्यंत कसे पोहोचतील हे जुते? रेश्मताई, ते दुर्लभ जुते, त्यामुळे ते कमीच लोकांना मिळतात. नेहा, आम्ही आमचा पत्ता तुला देतो, आम्हाला पण हे दुर्लभ जुते हवे. हा. बरं, तू तुझ्या नेहा याला नाव दुर्लभ जुते असं नाव का दिलंस बरं? सर, सर्व जुते चप्पल चमड्याचे पण जीन, चमड्याचे असतात, कोणते नायलॉनचे जीन असतात. हो. तर मला कल्पना आली की मी कपड्याच्या जुते बनव आणि चप्पल, म्हणून त्याला मी नाव दिले. अच्छा अच्छा, म्हणून त्याला तुझं नाव दिलं. खूप छान. तुझ्या जुत्यांचं नाव तर एकदम युनिक आहे. हा, आवडलं आम्हाला. तू अशी जाहिरात पहिल्यांदाच बनवलीस की आधी बनवली होती? पहिल्यांदाच बनवली आहे. मग कसं वाटतंय तुला? मला आनंद होत आहे. मी जुत्याचं नाव दुर्लभ जुते पहिल्यांदाच मी हे जाहिरात बनवली म्हणून. अरे वा, खूप छान, खूप छान. तुला माहितीये नेहा, तू खूप छान जाहिरात करू शकतेस आणि मोठी झाल्यावर तू एखाद्या छान मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये काम करू शकतेस किंवा स्वतःची जाहिरात कंपनी सुद्धा उघडू शकतेस. हा.
त्यामुळे आम्हाला सांग तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला मोठी झाल्यावर कलेक्टर बनायचे आहे. अरे खूप छान, व्हेरी गुड. छान अभ्यास कर नेहा, खूप प्रयत्न कर आणि यशस्वी हो. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू, बाय बाय बाय. उत्तम जाहिरात केली नेहाने, म्हणजे मार्केटिंगचं स्किल होतं हा तिच्याकडे, आणि हे प्रत्येक मुलामध्ये असतं आय गेस. बरोबर. आणि रेश्मा, आपण हे जे ज्ञान आहे, हे जे कौशल्य आहे, आपल्यामध्ये असलेली कला, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, ते थोडं ओळखायला सुद्धा आलं पाहिजे आणि त्यावर चिकाटीने काम सुद्धा केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. ओळखून चालणार नाही, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एक मला इथे मला सर्वांना सांगायला नक्की आवडेल की हल्लीच्या जगामध्ये आपल्या सर्वांना असं वाटत असतं की आपण प्रत्येकाने शिकून नोकरी केली पाहिजे. त्यात चुकीचं असं काहीच नाही, पण सर्वांना आपल्याला नोकऱ्या मिळतीलच असं जर आपण विचार केला तर तो कदाचित चुकीचा ठरेल. तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत आणि म्हणून आपण स्वतः आपल्या गुणांना ओळखून, आपल्या कौशल्यांना ओळखून त्यावर काम केलं पाहिजे आणि मग त्यानुसार आपल्या जीवनाची प्रगती करण्यासाठी वाटचाल देखील केली पाहिजे. मग त्यातून आपल्याला कसा व्यवसाय करता येईल, आपल्याला आर्थिक उत्पन्न कसं प्राप्त करता येईल, आपल्याला शेतीकडे कसं वळता येईल, असं विविध माध्यमांच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. त्याकडे आपण थोडस कटाक्षाने बघायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मग त्यामध्ये असलेल्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्यांच्यात थोडस पुढे जाऊन, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर इथे आपण समजूया की स्वयंपाक करणे म्हणजे ते अगदी काहीतरी घरातल्या गृहिणीचं आणि स्त्रियांचंच काम आहे, अशा प्रकारे काहीतरी आपल्या समाजामध्ये समज आहे आणि तो गैरसमज आहे. आपल्या माहितीनुसार आपल्या अनेक जणांना माहिती आहे की मोठ्या मोठ्या हॉटेल्समधनं जेवण तयार करणे, स्वयंपाक करणारे हे जे शेफ असतात ते बऱ्याचदा पुरुष असतात. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती करू शकतात यावर आपण पहिला विश्वास ठेवूया. सगळी कामं सारखी असतात, ती शिकून घ्यावी, त्यासाठी लागणारे गुण कौशल्य आत्मसात करावे आणि मग आपली प्रगती करावी आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैर जुना रूढीवाद आणू नये. नक्कीच नितीनजी, आणि कलेला आत्मविश्वासासोबत सातत्याची जोड इतकं छान तुम्ही सांगितलं. मुलांना अभ्यास अभ्यास म्हणजे नक्की काय असतो? एखाद्या पुस्तकात रमणं, विषयात बागडणं आणि कृतीत हरवणं म्हणजे तर असतो अभ्यास. या अभ्यासातून जे शिकतो, जी शिकवण मिळते ते असतं जीवनोपयोगी ज्ञान. आणि हे ज्ञान तर तुझ्याकडे आहे, फक्त तुम्हाला पुढे जाण्यासाठी, आयुष्यासाठी दिशा ठरवायची आहे. तर पुढेही जायचंय आणि पुढे जाण्यासाठी शिक्षणही हवंच, आणि आम्ही आहोत ना तुमच्या सोबतीला. शिक्षणातलं तुमचं सुख द्विगुणित करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत थोडा अभ्यास, थोडी मस्ती करा, अगदी सौख्य बरे. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार.